Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. वीज बिल प्रश्नावरून भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण जिल्ह्याभर 24 फेब्रुवारीला जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात जेलभरो आंदोलन 24 तारखेला सगळ्या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे. आपल्या जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा क्षेत्रात मी असेन, आमदार नितेश राणे असतील, निलेश राणे असतील आणि या सगळ्यांचं नेतृत्व जिथं जिथं शक्य आहे ते राणेसाहेब या ठिकाणी करतील. आज आम्हाला कल्पना आहे की करोनाची परिस्थिती असताना सगळे नियम व्यवस्थित पाळून हे आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलं आहे की राज्य सरकारने 100 युनिटपर्यंत लोकांना वीज माफ करतो असं हाऊसमध्ये सांगितलेलं होतं. 1 मार्चला आता पुन्हा अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होतं. लोकांना या ठिकाणी त्रास देण्याचं काम आज हे सरकार करत आहे. लॉकडाऊनच्या काळात वीज माफी होणार म्हणून लोकांनी पैसे भरलेले नाहीत. आज लोकांचे वीज तोडण्याचं काम सरकारने चुकलेले निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि म्हणून सरकारच्या विरोधात हे सगळे जे व्यापारी असतील, इथले शेतकरी असतील, ज्यांची वीज तोडणार ते सगळे सर्वसामान्य लोक या सगळ्यांना बरोबर घेऊन हे जेलभरो आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख मागण्या आहेत की 100 युनिटपर्यंत ताबडतोब वीज माफी करा. त्याच्यासाठी जे लागणार जवळजवळ 1,40,00,000 ही वीज माफी आपल्या राज्यातल्या लोकांना होऊ शकते. 5,800 कोटी रुपयाची याच्यात तरतूद करावी लागेल. ती अर्थसंकल्पात ताबडतोब तरतूद करा. आवाजवी जी बिलं त्या ठिकाणी दिलेली आहेत करोनाच्या काळात ती बिलं त्या ठिकाणी दुरुस्त करा. व्यापारी असतील, शेतकरी असतील ही दुसरी मागणी राहील. तिसरी मागणी जशी मध्य प्रदेश आणि गुजरातने ज्या पद्धतीने 100 ते 300 युनिटसाठी सवलत दिलेली आहे तशी सवलत राज्य सरकारने या ठिकाणी द्यावी ही पण मागणी आहे. आणि कृषी शेतकऱ्यांचे जे ज्यावेळी 45 लोक शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने कुठलाही थकबाकी असताना त्यांना हात लावलेला नव्हता, पण आज ह्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचे वीज तोडायला सुरुवात केली आहे. ती ताबडतोब बंद करा ही पण मागणी त्या ठिकाणची आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा राज्य सरकारला विनंती आहे की ताबडतोब तुम्ही ह्या गोष्टीची दखल घ्या. आज मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट वाचलंय, पण जिल्ह्याचे MSEBचे AC हे काही मान्य करायला तयार नाही आहे. कारण जर हाऊसमध्ये त्या खात्याचा मंत्री सांगून सुद्धा लोक जर ऐकत नसतील तर पालकमंत्र्यांचं काय ऐकणार आहे. आम्हाला जर समजा लेखी स्वरूपात त्यांनी दिलं की आम्ही कोणाची वीज तोडणार नाही, आम्ही जबरदस्ती करणार नाही, तर आम्हाला आंदोलन करण्याचा प्रश्न येणार नाही. आज आम्हाला माहिती आहे की करोनाची परिस्थिती आहे, परंतु राज्य सरकारने जर भारतीय जनता पक्षाच्या पार्टीच्या वरच्या लोकांना विनंती केली तर निश्चितपणे याच्यातनं तोडगा निघू शकेल. पण आमचा जो निर्णय आहे तो राज्य सरकार आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने आम्हाला आदेश दिला आहे. त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी करणार आणि कायद्याचं पालन करून करोनाच्या सगळ्या गोष्टीचं पालन करून हे आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे या ठिकाणी करणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.